नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या CKT महाविद्यालय आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि कॅन्सर पेशंट्स अँड असोसिएशन यांच्या वतीने आज आणि उद्या CKT महाविद्यालयामध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर प्रतिबंधात्मक मोफत लसीकरण हे महाशिबिर आयोजित करण्यात आले आहे. ऑक्टोबर 2021 केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पहिला डोस देण्यात आला होता. पहिला डोस घेतलेल्या लाभार्थींना दुसरा डोस घेणे क्रमप्राप्त आहे. त्या अनुषंगाने या महाशिबिराचे आयोजन करण्यात आले असून त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमल यांनी केले आहे. एकोणसाठाव्या महाराष्ट्र श्री 2022 या राज्य अजिंक्यपद शरीर सौष्ठव स्पर्धेत मुंबई येथील अक्षय मोगरकर विजयी झाला असून त्याने महाराष्ट्र श्री 2022 मान पटकावला आहे. विचुंबे येथे ही स्पर्धा बुधवारी संपन्न झाली असून या स्पर्धेत राज्यभरातील अनेक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी व्यायाम हेच आरोग्य राखण्याचे मार्ग आहे असे मत व्यक्त करून आयोजकांना शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेचे महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशन, बॉडी बिल्डर्स अँड फिटनेस असोसिएशन रायगड, इंडियन बॉडी बिल्डर्स अँड फिटनेस फेडरेशन आणि भारतीय जनता पार्टी विचुंबे यांनी आयोजन केले होते. महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगरपंचायत कर्मचारी तसेच कर्मचारी संघटनेच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. या मागण्यांबाबत संघटनेच्या वतीने अनेकदा पाठपुरावा करण्यात आला होता, तरी देखील शासन दरबारी या मागण्या मान्य होत नसल्याने संघटनेच्या पदाधिकारी, सदस्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. त्यानुसार 1 मे 2022 पासून संपूर्ण महाराष्ट्रातील नगर परिषद तसेच नगरपंचायतीचे अधिकारी आणि कर्मचारी वर्ग बेमुदत काम बंद आंदोलन करणार आहेत. दरम्यान 19 एप्रिलपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास दुसऱ्या टप्प्यात 20 तारखेला आझाद मैदान ते मंत्रालय भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. तरी देखील शासनाने दुर्लक्ष केल्यास दिनांक 1 मे पासून अत्यावश्यक सेवांसहित काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे. महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागातर्फे 6 ते 16 एप्रिल या कालावधीत राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रायगड जिल्ह्यात पुढील 10 दिवस विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. त्याअंतर्गत अलिबाग येथे सामाजिक न्याय विभागाच्या कार्यालयात गुरुवारी या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा सहाय्यक आयुक्त सुनील जाधव, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी गजानन लेंडी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. आगरदंडा ते दिघी या एकाच मार्गावर चालणाऱ्या 2 फेरीबोटीच्या तिकीट दरात तफावत असल्याने प्रवासी वर्गामध्ये नाराजी पसरली आहे. सुवर्णदुर्ग शिपिंग कॉर्पोरेशन आणि दिघी जलवाहतूक सहकारी सोसायटी अशा 2 रोरो फेरीबोट आहेत. यातील सुवर्णदुर्ग शिपिंग कॉर्पोरेशन फेरीबोट ज्यादा दराने तिकीट आकारणी करते. या दोघांमध्ये किमान 50 रुपयांचा फरक आहे. एकच मार्ग आणि सुविधासुद्धा समान असताना तिकीट दरात मोठा फरक असल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. हा प्रकार मागील 1 वर्षापेक्षा जास्त काळ सुरू असून प्रवाशांना लुटले जात असल्याची भावना निर्माण झाली आहे. माहेश्वरी समाजातील नांदेड येथील सामाजिक कार्यकर्ते आणि बिल्डर संजय बियाणी यांची दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. बियाणी यांची हत्या करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करून जलद गतीने न्यायालयाद्वारे खटला चालवण्यात यावा या मागणीसाठी कर्जत माहेश्वरी युवा मंडळातर्फे उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे आणि कर्जतच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी मंडळाच्या मंगला राठी, योगिता चांदक, अश्लेषा भुतडा,
वनिता सोनी, योगेश राठी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीचा 42वा स्थापना दिवस बुधवारी विविध कार्यक्रमांचं आयोजन करून साजरा करण्यात आला. त्यानिमित्त नवी मुंबई भाजपच्या वतीने नेरूळ येथील कार्यालयात स्थापना दिवस कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यावेळी भाजपचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष डॉ रामचंद्र घरत म्हणाले की भारतीय जनता पक्ष राष्ट्रहिताला प्राधान्य देणारा पक्ष आहे, त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत नवी मुंबई महापालिकेमध्ये भाजपचा महापौर बसेल असा विश्वास व्यक्त केला आहे. या कार्यक्रमाला उत्तर भारतीय मोर्चा नवी मुंबई जिल्हाध्यक्ष राजेश राय, महाराष्ट्र प्रदेश आयटी संयोजक सतीश निकम, नवी मुंबई महामंत्री कृष्णा पाटील, विजय घाटे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. अलिबाग विरार बहुउद्देशीय मार्गासाठी उरण तालुक्यातील जमिनी संपादित केल्या जाणार आहेत. या भूसंपादनाबाबत शेतकऱ्यांसोबत संबंधित अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करून सविस्तर माहिती देण्यात यावी अशा आशयाचे निवेदन पनवेल उपविभागीय अधिकारी राहुल मुंडके आणि MSRDC मुख्य अभियंता यांना अलिबाग विरार कॉरिडॉर बाधित शेतकरी संघर्ष समितीमार्फत देण्यात आले आहे. निवेदन देतेवेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष संतोष ठाकूर, खजिनदार महेश नाईक, सल्लागार वसंत मोहिते, उपाध्यक्ष रमण कासकर, विलास मडवी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. ATM सेंटरमध्ये पैसे काढण्यास गेलेल्या ग्राहकाला मदत करण्याच्या बहाण्याने त्याचा पिन नंबर जाणून घेऊन हात चलाकीने ATM अदलाबदल करणाऱ्या बिहार राज्यातील 8 जणांच्या टोळीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पनवेल शहरातील काही ATM सेंटरवर घातक शस्त्रांसह दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना गुन्हे शाखा कक्ष 2 या चोरांना अटक करून त्यांच्याकडून घातक शस्त्रांसह विविध बँकांचे 89 ATM कार्ड हस्तगत केले आहेत. ही टोळी बिहार राज्यातून काही कालावधीसाठी मुंबईत येऊन गुन्हे करून परत बिहार येथे निघून जात असल्याची माहिती पोलिसांच्या तपासात उघड झाली. त्यांच्या अटकेमुळे आणखी 12 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. पनवेल महापालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक 19 आणि 20 मध्ये विविध विकास कामांचा पाहणी दौरा सभागृह नेते परेश ठाकूर यांनी गुरुवारी केला. त्यानुसार जनकल्याण बँक समोरील रस्ता, गावदेवी पाडा, म्हात्रे हॉस्पिटल, तथास्तु हॉल आणि भिंगारी या परिसरामध्ये सुरू असलेल्या रस्ते आणि नाल्यांच्या कामांचा आढावा सभागृह नेते परेश ठाकूर यांनी घेतला आणि संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. यावेळी पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती ड च्या सभापती ॲडव्होकेट वृषाली वाघमारे, नगरसेवक राजू सोनी, नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंढे यांच्यासह पदाधिकारी आणि महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. रायगड विभागात असलेल्या कोतुर्डे धरणातील पाणी रस्त्याच्या कामासाठी वापरण्यात येत असल्याने धरणावर अवलंबून असलेल्या महाड तालुक्यातील अनेक गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे कोतुर्डे धरणाचे पाणी रस्त्याच्या कामासाठी वापरण्यात येऊ नये अशी मागणी ग्रामस्थांनी महाड तहसीलदार सुरेश काशीद यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच रस्त्याच्या कामासाठी पाणी वापरणे बंद न केल्यास तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. नेरळ रेल्वे स्थानकात 2 नवीन पादचारी पूल उभारण्यात येणार असल्याने अर्धवट अवस्थेत असलेल्या पादचारी पुलाला जमीनदोस्त करण्यात येत आहे. नेरळ रेल्वे स्थानकात 2003 पादचारी पुलाचं काम सुरू करण्यात आलं होतं. मात्र दोन्ही बाजूला सिमेंटचे खांब उभे राहिल्यानंतर त्या पुलाचे काम अनेक वर्ष बंद राहिले होते. दरम्यान नेरळ जंक्शन रेल्वे स्थानकात आणखी 2 पादचारी पूल नव्याने उभे राहणार आहेत. त्यामुळे अर्धवट अवस्थेत असलेल्या पुलाचे खांब काढून टाकण्याचे काम मध्य रेल्वेने हाती घेतले आहे. दरम्यान नव्याने मंजूर झालेल्या पादचारी पुलाचे आणि सरकत्या जिन्याचे काम त्वरित सुरू करावे अशी मागणी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष संदीप म्हस्कर यांनी केली आहे. लँडस्केप पेंटिंग स्पर्धेच्या निमित्ताने पुन्हा एकदा माथेरानचा निसर्ग कॅनव्हसवर साकारण्यात आला आहे. माथेरानचा निसर्ग कोणत्याही चित्रकाराला आकर्षित करणारा आहे.
येथील निसर्गप्रेमी प्रसाद सावंत यांच्या संकल्पनेतून गेली 5 वर्षे लँडस्केप पेंटिंग ही चित्रकला स्पर्धा आयोजित केली जाते. मागील 2 वर्षे कोरोनामुळे ही स्पर्धा होऊ शकली नव्हती, पण यावर्षी सर्व राज्यातील चित्रकारांनी प्रतिसाद दिल्याने या स्पर्धेची रंगत वाढली. देशाच्या विविध भागातील 82 चित्रकारांनी माथेरानचा निसर्ग कॅनव्हसवर उतरवला. या स्पर्धेतील विजेत्यांना माथेरानच्या प्रशासक सुरेखा भंडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शेखर लवे यांनी पारितोषिके दिली. दरम्यान या विजेत्यांमध्ये मुंबईतील सर जे जे स्कूल ऑफ आर्ट्सच्या चित्रकारांचे वर्चस्व राहिले. माणगाव तालुक्यात डोलवहाळ बंधाऱ्याच्या पाण्यावर दरवर्षीप्रमाणे यंदाही उन्हाळी भाताच्या पिकाची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे. महिन्याभरापासून कालव्याला पाणी न आल्याने शेती धोक्यात आली असून भाताची रोपे सुकत चालली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाला तीव्र आंदोलनाचा इशारा निवेदनाद्वारे दिला होता. त्याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच पाटबंधारे विभागाला जाग आली असून त्यांनी तळेगाव कालव्याला पाणी सोडले, त्यामुळे भात शेतीची होणारी नुकसान टळले आहे. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 14 एप्रिलला होणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी महापौर डॉ कविता किशोर चौतमल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीमध्ये त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून मिरवणूक सुरू होऊन आंबेडकर भवनाजवळ याची सांगता होणार असल्याची माहिती दिली. तसेच या मिरवणुकीत लेझिम, ढोल, बँड पथक तसेच बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित विविध चित्ररथ बनवण्यात येणार असून उत्कृष्ट चित्ररथाला अनुक्रमे 35, 25 आणि 20,000 रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहेत. या बैठकीवेळी उपमहापौर सीताताई पाटील, स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका आणि महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.